वारसा सेवेचा विश्वास जनतेचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा. चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात, कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात. त्यांची निशाणी आहे पंजा पंजा पंजा. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. छोटे छोटे व्यावसायिक आणि हॉकर्ससाठी अनिल अण्णांनी धुळे शहरातील साक्री रोडवर दिशादर्शक काम केलं, पण व्यावसायिकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणाऱ्यांना हे सहन झालं नाही. कष्टकऱ्यांना सन्मानाने जगू देणार नसणाऱ्यांना यंदा नक्कीच जाब विचारा. लक्षात ठेवा, मशाल चिन्ह मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव कुणाल चौधरी यांच्या जाहीर सभा. भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचारार्थ शिरूड गटातील विविध गावांमध्ये जाहीर सभेसह प्रचार रॅली. समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ इंदिरा गार्डन देवपूर येथे जाहीर सभा. वंचितचे जितेंद्र शिरसाट यांच्या उमेदवारीने युती, आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पार्टीसमोर जबरदस्त आव्हान. आणि धुळे ग्रामीणमध्ये भाजपाला जबरदस्त हादरा, 4 पंचायत समिती सदस्यांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश. काँग्रेस महाविकास आघाडीचे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ बुरझड आणि बोरीस येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्लीचे सचिव कुणाल चौधरी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेंना मतदारांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. याप्रसंगी मतदारांना आवाहन करताना सचिव कुणाल चौधरी म्हणाले की प्रभू श्रीराम आणि देवी देवतांची लढाई ही कोणत्याही जाती धर्मांविरुद्ध नव्हती, तर त्यांची लढाई रावणासारख्या दुष्प्रवृत्ती वाईट विचारांना गाडून टाकण्यासाठी होती. मात्र आज रामाच्या नावाने जाती धर्माचं राजकारण केलं जात आहे. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे उमेदवार तरुणांची दिशाभूल करून तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करीत आहेत. ही महाराष्ट्राच्या आणि धुळे ग्रामीणच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे विकास आणि विचारांच्या दिशेने काम करणारे आमदार कुणाल पाटील यांना विजयी करा, असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्लीचे सचिव कुणाल चौधरी यांनी केलं. विकास कामांमध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघ अग्रेसर आहे. आमदार कुणाल पाटील हे अभ्यासू आणि कार्यतत्वर लोकप्रतिनिधी आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी आमदार कुणाल पाटील यांनी विधानभवनात लढा देऊन असंख्य विकास कामांसाठी निधी आणला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी धुळे ग्रामीण मतदारसंघात आमदार कुणाल पाटील यांना निवडून द्या, असं राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी यांनी आवाहन केलं. या सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी आवाहन केलं की राज्यात आणि धुळे ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून तब्बल 170 जागा निवडून येतील. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता येणार असून आपला आता विकासाचा सुवर्णकाळ येणार आहे. मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने शब्द मी पूर्ण केले आहेत. गावागावात विकासाची कामे करून तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. बुरझड तालुका धुळे परिसरातील सातपायरी धरणासह इतर पाझर तलावांचं खोलीकरण करून देण्याचा शब्द मी देतो. या कामातून शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फायदा होईल. भाजपा उमेदवार तरुणांची दिशाभूल करून धुळे तालुक्यातील युवकांना उद्ध्वस्त करण्याचं काम करीत आहे. मात्र धुळे ग्रामीण मतदारसंघात आजपर्यंत अनेक वाचनालये, अभ्यासिका आपण सुरू केल्यात. यापुढे मतदारसंघातील गावागावात अभ्यासिका सुरू करून स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देणार. त्यातून धुळे तालुक्याचे सर्वाधिक अधिकारी घडविण्याचं ध्येय माझं आहे. म्हणून अधिकाऱ्यांचा तालुका सुजलाम सुफलाम तालुका करण्यासाठी धुळे ग्रामीणमध्ये मला साथ द्यावी, असं आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केलं. प्रचारसभेला खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, बाजार समिती उपसभापती योगेश पाटील,
प्रशांत बदाने, संचालक एनडी पाटील, नितीन शंकर पाटील, किशोर पाटील, सरपंच संतोष पाटील, माजी उपसभापती रितेश पाटील, दत्तू पाटील, माजी सरपंच सोमनाथ पाटील, संचालक भगवान पाटील, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, निरीक्षक संजीव सोनोने, भरत जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, बापू खैरनार, भैया पारेराव, दिनेश पिंपळसे, साहेबराव पाटील, समाधान पाटील, गोरख पाटील, सी एल पाटील, दिनेश पाटील, शांतीलाल पाटील, राजाराम नागमल, सोनू पाटील, माजी संचालक माधवराव पाटील, सरपंच रवींद्र पाटील, पंडित पाटील सरवड येथील जितेंद्र पाटील, प्रशांत गवळे, प्रभाकर गवळे, बोरीस येथील माजी सरपंच तुकाराम देवरे, शिवसेना तालुका उपप्रमुख रोहिदास देवरे, शामका बोरसे, नाना बोरसे, समत खाटीक, तानकू भिल, माजी सरपंच चंद्रभान देवरे, देवराम बेहरे, शंकर नाना देवरे, बेहेडचे माजी सरपंच अर्जुन पाटील, कृषीभूषण भिका पाटील, देवचंद पाटील, एकनाथ वाघ, बोरीचे विजय देवरे, योगेश देवरे, आर डी पाटील, जी के पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि त्यामुळे मित्रांनो वातावरण पुढचं खूप चांगलं आहे. आता मी कालच्या परिसंवादाच्या सभेचे रिपोर्ट बघत होतो, 170 जागा या महाविकास आघाडीच्या घडून येतात आणि सरकार आणि म्हणून ही कामं आपली धावून गेले ही सर्व कामं करून घेण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थाने त्या निवडणुकीकडे बघायचं आहे. योगेश आपण सांगितलं की आमचं सात पायरी धरण, आमचं दहा धरण, आमचं सालदर आणि आमचा निकुंबाचं सालदर आणि आमचा सायद्याचा बाजार तलाव आणि हे सर्व धरणं आपण दादासाहेबांचा वारसा त्यांच्याकडे चालवतो. सिंचनाची चळवळ जशी साहेबांनी चालवली तशीच चळवळ आपण चालवतोय आणि त्यामुळे आप्पा आज या भर सभेमध्ये तुम्हाला शब्द देतो. या निवडणुकीनंतर 6 महिन्याच्या आत या 5 धरणांची पोलीकरण करून त्याचा जवाब करण्याचे काम मी मागच्या वेळी शब्द देऊन गेलो होतो की भूजल ते रामनगर रस्ता करून दिला. मी मागच्या वेळी शब्द देऊन गेलो होतो की सन्मानापासून तर संधी पद्धत रस्ता करून द्यायचा सध्या जनतेला करून दिला. जे जे काही शब्द आपण दिले साईने मंदाप्रमाणे रस्ता दिला शब्द दिला होता तो पूर्ण केला. त्यामुळे जे जे शब्द दिले ते पूर्ण करण्याचं काम केलं आणि त्यामुळे हे धरणं सुद्धा मी 100% पूर्णीकरण करून तुम्हाला दुरुस्त करून दिला आपला शब्द आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच विनंती करतो 20 तारखेची निवडणूक अत्यंत महत्वाची या निवडणुकीत जोरात तेल घालून काम करा. आता फक्त 7-8 दिवस आपल्या हातात राहिले की 8 दिवसामध्ये ज्याला ज्याला शक्य असेल त्याला सांगा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 तारखेला आपलं 2 नंबरचं बटन पंजाचं या 2 नंबरच्या बटनवरती पंजावरती आपण सगळ्यांनी बटन दाबा आणि मोठ्या मताने विधानसभेची बाबा विनंती विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकांना त्रास द्यायचा तुम्ही छळवणूक करायची आणि स्वतःच्या संस्थांच्या माध्यमातून स्वतःची खिशे भरायची अशा धर्मात करणाऱ्या लोकांना आपल्या सत्याची लाभ करायची ती शपथ आपल्याला देऊ शकतो. आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो एका सीटवरती सर्वात जास्त ताकद लावून जाते. म्हणजे काही करा, बीजेपीचे नेते काय म्हणतात मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बसलेले काहीही करा पण धुळे ग्रामीणमध्ये जर कुणाल पाटीलला पाडा कारण की आता उत्तर महाराष्ट्रावर तो एकच शिल्लक राहिलेला आहे जो गोरगरिबांचा आवाज होतो तो आम्ही सत्ता ताबा देतो. पण यांना मी सांगून विधानसभेचे महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्माननीय आमदार कुणालबाबा पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच एन डी पाटील, नितीन पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी आणि भुजड गावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे. लोकसभेमध्ये आपण सर्वांनी कुणालबाबांनी आपल्याला सांगितलं की ताईंना आपल्याला लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून जायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले, मतदान केलं, त्याबद्दल मी आपली आज मी आपल्याला विनंती करायला आलेली आहे की ज्या पद्धतीने आपण मला आशीर्वाद दिले, मतदान केलं, तसेच आशीर्वाद मतदान रूपी आपल्याला आपले सन्माननीय आपले उमेदवार आमदार कुणालबाबा पाटील यांना आपल्याला करायचे आहे. येत्या 20 तारखेला त्यांच्या
दोन नंबरला पंजाब निशाणी आहे आणि त्या पंजाब निशाणीवरती आपलं बटन समोर दाबून त्यांना प्रचंड मताधिकारी विजय करा की मी आपल्याला विनंती करायला कुणाल बाबा पाटील हे रविदास दाजी साहेबांचे चिरंजीव आहे आपल्याला माहिती आहे. यापूर्वी या धुळे ग्रामीणचा विकास दाजी साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केला. या ठिकाणी सांगण्यात आलं अक्कलपाडा धरणाचे प्रणेते दाजी साहेब आहे. अनेक सिंचनाच्या योजना असतील त्याचप्रमाणे रस्ते असतील विविध सामाजिक सभागृह असतील दाजी साहेबांनी संपूर्ण मतदारसंघात नाही तर मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठं काम उभं केलं. त्यांचा वारसा कुणालबाबा पाटील हे पुढे नेता आहे. त्यांच्या जवान शैक्षणिक संस्था आहेत सुदगिरणी आहेत आणि त्या माध्यमातून खूप मोठं कार्य म्हणजे KG पासून PG पर्यंत कॉलेजेस आहे इंजिनियर कॉलेज आहे मेडिकल कॉलेजेस आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की या ठिकाणी माननीय कुणाल चौधरी ₹1,000 क्विंटल सोयाबीन बेचा करते थे और खाने का तेल सोयाबीन का ₹40 लीटर मिला करता था. आज हालत क्या है 4,000-5,000 रूपए क्विंटल हो गई और ₹3,500 क्विंटल पे किसान सोयाबीन बेचने पे मजबूर है. आज से निवेदन करने आया हूँ कि जिस तरीके से भारत की सरकार ये चला रहे हैं जिस तरीके से ये साजिश रचने का काम कर रहे हैं और कुणाल बाबा पाटील इतने काबिल आदमी है और एक शेर मुझे जरूर याद आता है. मी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या बातमीपत्रास लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारात शिरूड गटातील विविध गावांमध्ये निघालेली प्रचार रॅली लक्षवेधी ठरली. तालुक्यातील गावागावात राम बदाने यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे. मात्र तरीही गाफील न राहता शेवटच्या क्षणापर्यंत जागरूक राहून यावेळी राम बदाने यांच्या विजयासाठी आपल्या निकराची लढाई लढायची आहे. माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्यासह जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शिरूड गटातच नव्हे तर बोरी नदी काठच्या सर्वच गावात पुलांसह रस्त्याची कामे मार्गी लागली त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. सुलवाळे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बोरी परिसरातील विविध गावांना तापीच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. शिरूडची कुलस्वामिनी कालिका माता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठा निधी उपलब्ध झाला. गटातील विविध गावात पाणी योजनांसह अन्य विकासकामे केली. दुसरीकडे विद्यमान आमदारांनी गेल्या 10 वर्षात बोरी परिसरात कुठलीच विकासकामे केली नाहीत. गोरगरिबांना फसविण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे आता सजग राहून जनतेने राम बदाने यांच्या विजयासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे शिरूड गटाचे सदस्य आशुतोष पाटील यांनी केलं. भाजपा महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ सोमवारी शिरूड गटातील शिरूडसह निमगुळ बाबरे बोधगाव वणी दामणगाव खोरदड मोरदड तांडा मोरदड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यानंतर शिरूड येथे जाहीर सभा झाली त्यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते गजानन पाटील भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले विजय गजानन पाटील देवेंद्र पाटील अनिल जयस्वाल रावसाहेब गिरासे विद्याधर पाटील भरत शिंदे नानासाहेब पाटील अनिल पवार राजेंद्र मराठे अजय राजपूत भटू पाटील नामदेव चौधरी गोविंदा पाटील बारिकराव पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रचार रॅली दरम्यान विविध गावात तरुणांनी उमेदवार राम बदानेंसह आशुतोष पाटील यांना खांद्यावर उचलून घेत गावातून मिरवणूक काढली. तसेच काही गावात मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. यावेळी उमेदवार राम बदाने म्हणाले की भाजपा महायुतीने मला जेव्हा उमेदवारी दिली तेव्हा 32 वर्षांचा हा तरुण आपल्याला काय आव्हान देईल अशी थट्टा करण्यात आली. मात्र या तरुणाच्या पाठीशी तालुक्याची आबालवृद्ध जनता जेव्हा उभी राहते तेव्हा यांची झोप उडाली आहे. जनतेला परिवर्तन हवं असून या परिवर्तनाच्या लाटेत सर्व जनता सामील झाली आहे. परिवर्तनाचा संकल्प आता जनतेनंच केला आहे. तुमचे हे ऋण फेडण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. मात्र एक नक्की सांगतो तुम्ही मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिलं तर संपूर्ण जीवन या तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी खर्ची घालीन. त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करा असं आवाहन राम बदाने यांनी केलं.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाणे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे यांनीही मार्गदर्शन केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी इंदिरा गार्डन देवपूर येथे महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढत समाजवादी पार्टीचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. एकंदरीत धुळे शहराचं राजकारण पाहता अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण होत आहे. कुणी धर्माच्या नावावर, कुणी खालच्या भाषेत वैयक्तिक टीका टिप्पणी करीत आहेत. या सगळ्यात विकासाची व्याख्या काय असते हे जनतेसमोर एकमेव उमेदवार इर्शाद जहागीरदार हेच मांडत आहेत. आणि कुणावर टीका करण्यापेक्षा धुळेकर जनतेच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणता येईल याबाबतचं त्यांचं असलेलं व्हिजन लोकांसमोर मांडून निवडणूक ते लढवित आहेत. रस्ते, गटार, लाईट, स्वच्छता या गोष्टी विकासात येत नाहीत तर त्या लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीत येतात. आणि विकास म्हणजे चांगली शिक्षण व्यवस्था, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी उद्योग आणणे, इथल्या मुलाबाळांना विरंगुळा करण्यासाठी शहरात एकही गार्डन उपलब्ध नाही, इथल्या युवती महिला यांना सुट्टीच्या दिवशी वेळ घालवता येईल असं एखादं ठिकाण नाही, अशा असंख्य लोकोपयोगी कामांपासून धुळे शहर अनेक वर्षांपासून वंचित आहे. इथल्या तरुणांना नाहक चुकीच्या व्यवसायांमध्ये अडकून ठेवलं जातं आणि त्यांच्या भविष्याची पर्वा न करता फक्त वापर केला जातो ही दयनीय अवस्था धुळे शहराची आहे. सरकारी शाळांमध्ये भेटणारं शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असावं. जी मुले धुळे शहरात म्हणून काही शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी अद्ययावत अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, आरोग्य सुविधा या अद्ययावत भेटल्या पाहिजेत यासाठीच उमेदवारी करीत आहे असं मनोगत इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केलं. यावेळी कैलास चौधरी, पप्पूबाई मसालेवाले, महेंद्र शिरसाट, निखिल पाटील, श्यामकांत मोरे, गीतांजली जाधव, आयुष काकडे, राज चौधरी, पिंटू चौधरी, तेजस रणसिंग, संतोष केदार, गणेश धुळेकर, अभिजित देवरे, राहुल पोळ, मोहसिन पठाण, स्वप्नील पोळ, रोहन पोळ आदी मान्यवरांसह इंदिरा गार्डन परिसरातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्राची येणाऱ्या 20 तारखेची विधानसभा निवडणुकीतला समाजवादी पार्टी महाविकास आघाडीचं मैत्रीपूर्वक लढतीतला उमेदवार म्हणून आपल्या समोर आव्हान करतो की येणाऱ्या 20 तारखेला जी निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची होत आहे ही निवडणूक कशासाठी होत आहे? ही निवडणूक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी होत आहे. ही निवडणूक महाराष्ट्राची दशा, आपल्या धुळे शहरातली, आपापल्या मतदारसंघातली दिशा बदलण्यासाठी ही निवडणूक होत आहे. तर माझं आपण सर्वांना आव्हान हे राहणार आहे की जेव्हा आपल्याला आपलं शहर बदलायची जी 5 वर्षानंतर भेटलेली संधी आहे, त्या संधीचा आपण पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. आणि पुरेपूर उपयोग करताना 20 तारखेला मोठ्या प्रमाणात आपण मतदान करायला पाहिजे. पण हे मतदान कोणत्या मुद्द्यांवर करायला पाहिजे, कोणत्या उमेदवारांना मतदान करायला पाहिजे, ह्याचा पण आपण फार विचारपूर्वक अभ्यास करायला पाहिजे असं मला आपल्याला आव्हान आहे. आज माझ्यासमोर जे पण उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचे एक उमेदवार आहे, एक एमआयएमचे उमेदवार आहे, दोन्ही धर्माच्या नावावर मत मागतात. दोघं विकासाचं लांब लांब पर्यंत कोणता संबंध बोलत नाही. विकास काय करणार, धुळे शहर काय बदलणार, दोघांना 5-5 वर्ष संधी भेटली होती. एक महापालिका बघत होते, एक 5 वर्ष आमदारकी भोगत होते, परंतु आपण त्यांना दिलेल्या संधीचं ह्यांनी पुरेपूर उपयोग केलं, ते संधीचं सोनं केलं, पण मतदारांसाठी न करता स्वतःचे घरं भरण्यासाठी या दोघांनी ह्याचा पुरेपूर उपयोग केला. अनेक विकास कामं जे धुळे शहरात झाले ते विकास कामं दर्जेहीन झालेले आहे. अनेक रस्ते, तुमच्या इथलाच रस्ता बघा, काँक्रीटचा रस्ता झाल्यावर त्याच्यावर 15 दिवसात डांबर टाकायचं काम केलं. हे जगातले पाठीवर कुठं असं झालं नसेल की काँक्रीटचा रस्ता झाला आणि त्याच्यावर डांबर टाकतात. त्याच्यात अनेक अधिकारी सस्पेंड झाले, परंतु जे खरे चोर होते ते आजपर्यंत पण फ्री आहे. आपल्याला मी एक गोष्ट सांगतो, जर 2014 ते 2024 पर्यंत धुळे शहरात जेवढे विकास कामं झाले त्याचं मुंबईची IIT कडून जर मूल्यांकन केलं गेलं तर धुळ्यात एक नवीन जेल बनवायला लागेल एवढे चोर गावतील. हे पैसे कुणाचे चोरलेले? हे पैसे तुमचे चोरलेले, आमचे चोरलेले, गोर गरीब माणसांचे पैसे चोरांनी चोरलेले. जे साधी मोटरसायकलवर फिरत नव्हते ते 50 लाख 1 कोटीचे गाड्यांमध्ये आज फिरतात. हे पैसे कुठून आले? हे तुमचे आले, तुम्हाला चुकीची व्यवस्था दिली गेली. आणि ही चुकीची व्यवस्था जर तुम्हाला दिली गेली, दर्जेहीन कामं जर तुमच्या भागात झाली आहे, तर ते रोज रस्ते, रोज ते गोष्टी सगळे आपल्याला वापरायचे आणि आपल्याला त्याच्यातून त्रास व्हायचंच काम होत आहे. मी आपल्याला एक आवाहन करतो,
की जेवढे उमेदवार आज या ठिकाणी लढतात आहे त्याच्यात एक 10वी पास आहे, एक 12वी पास आहे, एक डिप्लोमा होल्डर आहे. माझं शिक्षण आताच हे लोकांनी सांगितलं. मला कधी कधी लाज वाटते की माझी कुस्ती कुणाबरोबर लावली. शिपायची नोकरी भेटाना 10वी पास आणि 12वी पास वाल्यांना त्याला आमदार म्हणून जायचं. अरे मुंबईत ज्याचं काम आहे, जर तुम्हाला आजारी पडल्या डॉक्टर पशी जाणार का इंजिनियर पशी जाणार? आणि घर बनवायला इंजिनियरला बनवा का डॉक्टरला? तर माझं जे शिक्षण झालं ते लोकशाहीत झालं, माझं शिक्षण झालं ते सामान्य प्रशासनात झालं. माझ्यासारख्या माणसाचं काम तिथं मुंबईच्या विधानसभेत आहे, जिथं तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून तिथं तुमची बुलंद आवाज म्हणून तिथं मी धडकणार. आणि धुळे शहरासाठी माझ्या आयुष्यातले एक एक मिनिट धुळे शहर बदलण्यासाठी खर्ची करणार. 10वी पास आणि 12वी पास ह्यांना जर बसवलं तर ह्यांना 10 लाईन लिहिता येणार नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीमुळे जोरदार रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट हे उमेदवारी करीत असून त्यांच्या उमेदवारीमुळे महायुती, महाविकास आघाडी, MIM आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांनी चांगलाच धसका घेतला आहे. प्रामुख्याने दलित, आदिवासी, OBC, मुस्लिम इत्यादी समाज घटकांमध्ये जितेंद्र शिरसाट यांचा होम टू होम प्रचार वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहेत. या प्रचाराला सर्व समाज घटकांकडून चांगला असा प्रतिसाद लाभत आहे. महायुतीसाठी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात नुकतीच जाहीर सभा झाली, तर महाविकास आघाडीसाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत 13 नोव्हेंबरला धुळ्यात येत आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार अखिलेश यादव यांचीही धुळ्यात सभा झाली आहे. त्याचप्रमाणे MIM साठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील सभा धुळे शहरात झाली आहे. या पार्श्वभूमीवर वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या प्रचारार्थ वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचीही धुळ्यात जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेमध्ये जबरदस्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. वंचितच्या कॉर्नर सभांचा धडाका, होम टू होम प्रचार, ज्येष्ठ मतदारांचे आशीर्वाद, सर्वसामान्य मतदारांशी थेट संपर्क, युवा वर्गाशी साधण्यात येणारा संवाद, या सर्व बळावर वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांनी सर्व विरोधकांसमोर या निवडणुकीत जबरदस्त आव्हान निर्माण केलं आहे. एकंदरीतच धुळे शहरात वंचितचा करिश्मा दिसेल असं चित्र निर्माण झालं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये भाजपा उमेदवार राम बदाने यांच्याविषयी संतापाची लाट असून शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी राजीनामा देऊन पक्षाच्या बाहेर पडत आहेत. भाजपाच्या नाकर्तेपणाला कंटाळून धुळे तालुक्यातील 4 पंचायत समिती सदस्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपच्या दडपशाहीवर संताप व्यक्त करीत भाजपा उमेदवार राम बदाने यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ऐन निवडणुकीत तब्बल 4 पंचायत समिती सदस्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने भाजपा उमेदवार राम बदाने यांना जबरदस्त आदरा बसला आहे. शिरूड येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या स्टार प्रचारक खासदार प्रणिती शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या विशेष उपस्थितीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या तब्बल 4 पंचायत समिती सदस्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार कुणाल पाटील यांच्या विजयासाठी आम्ही काम करणार असल्याचं सांगितलं. भाजपाचे मेहरवा गाव पंचायत समिती गानाचे एकनाथ पाटील बाळू भांबरे, निमडाळे पंचायत समिती गानाचे अमृत वाघ, कापडणे पंचायत समिती गानाचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच रानमाळा येथील पंचायत समिती सदस्य पंडित दाभाडे यांनी बुरझड येथे राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निमडाळे आणि मेहरगाव पंचायत समिती गणात निमडाळे, वार, गोंदूर, मेहरगाव, निकुंबे, खावटी, नवलाने या गावांचा समावेश होतो. त्यामुळे निमडाळे, मेहरगाव, कापडणे पंचायत समिती गणातील शेकडो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने धुळे तालुक्यात भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे. ऐन निवडणुकीत तब्बल 4 पंचायत समिती सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपा उमेदवार राम बदाने यांना जबरदस्त हादरा बसला आहे. शिरूड येथे झालेल्या आमदार कुणाल पाटील यांच्या जाहीर सभेत तीनही पंचायत समिती सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आलं.
याप्रसंगी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या पंचायत समिती सदस्यांनी भाजपा उमेदवार राम बदाने यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राम बदाने यांच्याकडे कोणताही विकासाचा कार्यक्रम नाही, केवळ राजकारण करण्यासाठी तरुणांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. राम बदाने आणि भाजपा पक्षात ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सन्मान नाही, खोटी आश्वासने देऊन फक्त मतदारांची फसवणूक सुरू आहे, त्यामुळे आम्ही भाजपाला सोडचिठ्ठी दिले असल्याचं या पंचायत समिती सदस्यांनी सांगितलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.